नटू काय मस्त खेळत होते काय इकडे निकले इकडे इकडे इथे इथे थांब इथे थांब काय ऐक आज का फादर्स डे आहे काय अग फादर्स डे आहे तर मग म्हणजे काय ते मुलांना त्यांच्या फादर्सला शुभेच्छा द्यायच्या ठीक आहे ना तर तू पण विचारू शकतेस ना की मुलांना सांगू शकतेस फादर्स कसे हवेत तुझे कसे आहेत जे असं चांगलं चांगलं असं तुझे पप्पा कसे आहेत चांगले आहेत की नाही कसे सांग म्हणजे ते व्यसन करत नाहीत तुम्हाला तुमचे डब्बे करून देतात तुम्हाला मारत नाहीत कधी आमचे सकाळी काय होतो सकाळी काय होतं ते मग काय झालं सकाळी काय झालं सकाळी ते 4-5 फटवे बसवलेले ते काय होत लय मेने लगले कधी फटके दिले तर तू वाचवलंस नाही तर ते अजून मारत होते मला तर कशामुळे आता आपण मी कळती आहे का नाही ना मग त्यांना समजून मी सांगायला पाहिजे का नाही काय की उठलं की आणखी वारे वा तू काय केलतस कशामुळे तुला फटके पडलेत सकाळी कशामुळे फटके पडलेत आता मम्मी म्हणजे बटन बंद केलं मी पण म्हणजे हात घातला त्याच्या कशात म्हणजे हीटर मध्ये हीटर मध्ये हीटरच्या ह्याच्यात कशात हंड्यात हंड्यात तर घातला ते तिथून पळत आले तर आणि बर का ते हात काढलाय आणि बर का हित घेतलंय असं करून आणि असं मारलाय बर केक झपका बर का पुन्हा खाटवर बसले तिला कळत नाही काही होत नाही आणि तिला काय हरायचंय का पुन्हा मी खाटवर बसले असा असा पुन्हा एक झपका दिला बघ तसा अशी लालपाट झाली असेल वाटलं मला म्हणजे तुझं काय म्हणलं पप्पा मारते आणि म्हणायला लागली फादर्स डे एकदम चांगला असते हे असत मग मारलं तर काय होतं समजून सांगत होते ग मग काय मारूनच समजून सांगत असतात का मग कसं समजून सांगायचं कसं समजून सांगायचं आता जर मारायचं थोडी ना समजून पण सांगता येत होत ना त्यांना कसं समजून सांगता येत होत म्हणजे कसं समजून सांगायचं अशी अपेक्षा आहे तुझी पण आता बघा मी हीटर मध्ये हात घातलाय पण मला माहित नव्हतं की शॉर्ट बसणार आहे माहित होत का मला नव्हतं नाही बटन पण असल्याने कोणी शॉर्ट लागणार का मला असं वाटलं पण मला हे थोडी ना माहित होत की ते तिथून पळत येणार आणि असा झपका देणार मला मग कसं समजून सांगायचं असं म्हणते कसं समजून सांगायचं होतं पप्पांनी तुला मला मला मारायचं थोडी ना होत त्यांनी मला हात काढायचा बाजूला होता त्यांनी नटू तुला माहित आहे ना की हीटर मध्ये शॉर्ट बसतो शॉर्ट लागत असतो असं तरी शुद्ध भाषेत सांगायचं होत ना की आले पळत असा धक्का दिला वा रे वा म्हणजे म्हणजे झपका दिला म्हणून मग पप्पा चांगले नाहीत का आता मम्मी जर माझी कोणी चुकी झाली असेल तर मी मान्य करते त्याला सॉरी पण म्हणते तुला कळत आहे का गं काही हे करती अस पुन्हा एक झपका देणार तुझ्या झपका बसला फादर्स डे ला सांगायला की फादर्स डे म्हणून चांगले असते पप्पा आणि हे असते म्हणून तुझं काय म्हणणं चांगले नाहीत का जर ते रोज असं हे मारत असते तर त्यांना काय म्हणायचं फादर्स डे हॅपी फादर्स डे म्हणायचं
अगं पिलू, हिटरला शॉट लागून मेली असतीस ग बाय, तो म्हणून झपका दिला असेल ग, असं कंजूस मानण्यासाठी थोडं दिला तुला. माझ ऐक, तुला समजत नाही. आता मी असा हिटर मध्ये हात घातलाय समजा, आणि पप्पा मी असं बघाय बघूस तर ते मला झपका मारतील म्हणजे. बघूस तर झपका. आणि तुला त्याच्यात हसू येईल, मजाक वाटेल तुला त्याच्यात. अगं बे, तसं नाही गं बाळा, मी काय म्हणते, पप्पा एवढे वाईट आहेत का मला सांग तुझे. नाही, इतर मुलांसारखं मारहाण करतात का, इतर मुलांसारखं काम करून घेतात का तुमच्याकडून, कसे आहेत सांग. चांगले आहेत तुझ्यासाठी ते. माझ्यासाठी? हा, तुमच्यासाठी चांगले आहेत. जर हीटर मध्ये आपण जर असं थंड पाणी आहे का असं बघूस तर ते पप्पा पळत येऊन त्या हात बाजूला काढून अशी हे देते, त्यांना काय म्हणाव. मम्मी म्हणाव का काहीतरी. हॅपी फादर्स डे म्हणायचं. डब्बा बनवून देतेत, आंघोळीला पाणी काढतेत, आता युनिफॉर्म पण धुतलाय, मग चांगले नाही तर. तुला वाटते ना ते करून देतेत. तसं आता मी आता समजा युनिफॉर्म घालेले काय ह्यांचं हे करून द्यावं लागते रो, एक दिवस सुट्टी भेटत नाही मला आम्हाला, आणि हे करावं लागते म्हणतेत का नाही, म्हणतेत का नाही खरं सांगा मला. बर, म्हणतेत पण डबा बी बनवून देते तर. भांडून भांडून कोणी काही डबा बनवून देते का ग मम्मी. मग रोज करायचं म्हणलं होतं दुसऱ्याचे, मग पप्पा तर करतच नाही तर. मग मी तेच काय काय पण हे करून देतेत, पण हे असं भांडून भांडून देते, मारून मारून देते. मग तुझी तसं नाही का, मग तुझ्या अपेक्षा काय आहे. मारलं नाही पाहिजे, बोललं नाही पाहिजे, चुपचाप आपलं काम करावं का नाही त्यांनी. आणि चुपचाप तू हिटरच्या हांड्यात हात घालायचा. आता मला माहित होत का ग बाईपुरी, मला माहित होत का मम्मी. हे बघ पिलू, मी काय म्हणते, इतर पप्पांपेक्षा तुझे पप्पा कसे आहेत मला एवढं सांग. तुला समजत नाही का, डोकं नाही का ग, तुम्हाला दिमाग नाही का ग. आहे ग, पण तीनदा सांगितलं हिला. काय काय सांग ना, काय काय सांगितलंस तीनदा. पप्पा चांग ऐक, पप्पा चांगले आहेत, माझं सगळं करून देतात, जे लागण मला ते करून देतात. पण काय काय करतात ते, मारून काम द्यावं पण त्यांनी समजून तरी द्यावं लागतं. कसं समजून सांगायचं ते सांग. आता जर आता मी बघ, लई मोठी खोड केली, लई मोठी खोड केली, लईच म्हणजे चागुल केर केली, आणि तर ते पळत येतात मला असं उठू देत आणि म्हणते म्हणजे म्हणजे हे माझं हे आहे, म्हणजे एक उदाहरण आहे की तू तसं करू नको बाळा, ते दुसऱ्या मुलांचं तिथे करू नको असं तरी म्हणत होते ना. समजू सांग. आणि जर आता ते दुसरं उदाहरण आहे म्हणजे दुसरं, आता जर परत मी चागोल कर हे सगळं करत असेल, म्हणजे परत नाही म्हणजे एकदा जर केली तर ते परत तिथून पळत येते, मला मला उठू देन असं झपका देते, म्हणजे त्याला काय म्हणावं मम्मी, काय म्हणाव सांग मला. तूच मग तू तक्रार करू शकतेस चाइल्ड लाईनला, पोलीस डिपार्टमेंटला, करशीच करतेस का. आवडत नाही मारलेलं. तुझ्या अपेक्षा काय मारू नये भांडू नये. ऐका,
आता मी तुला तुला ते पण नाही समजलं ना तर तुला एक डबल उदाहरण देते मी. तुझा दिमाग जरा चलत नाही, कमजोर आहे जरा. बर बर आता एक मी असं एक हे हीटर आहे, मी पाणी हे सगळं ठेवलं. जर ते तापलं नसेल तर मी बघत असेल की हे तापले का नाही तर असं बघत असेल हा आणि ते तिथून पळत येत असतील असं आणि हात बाजूला काढत असतील आणि असा झपका देत असतील. एक झपका दिला तर आम्हाला मला काय वाटलं नसतं. जेव्हा मी इथं परत इथं हे उभा राहिली तेव्हा एक अजून एक झपका देण्याची काय गरज होती होती का काय गरज. पुन्हा तिथं खोटवर असं म्हणजे असं बसले होते असं बघत हिला कळत नाही काय बैठे नुसतं टिंगारल्या तर पुन्हा छपका देतात काय मम्मी. आणि तू म्हणाय लागलीस फादर्स डे चांगला दिवस आहे म्हणून. फादर्स डे लाच त्यांनी मारलंय मला आणि तसं हास म्हणजे